शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जोगेश्वरी, तुझ्या विश्रामाची सगळी व्यवस्था इकडे केली आहे. तू शांतपणे तुला काय हवं काय नको ते सांग. इकडे सेवक सेविका उपस्थित आहेत. मला केवळ माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी जी तुम्ही नाही देत आहात मला. मी तुला योग्य वेळेस उत्तर देईन असं म्हणाले आहे. आणि कधी येणार ती योग्य वेळ? आणि तोपर्यंत मी स्वस्थ बसू कशी? देवी, हा सगळा काय प्रकार आहे? हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? कोण आहेत ते? हे असे सगळे प्रश्न मला विचार करायला भाग पाडताय. माझा आणि या गोष्टींचा काय संबंध आहे देवी? हे सगळं तुझ्याशी संबंधित असल्याशिवाय घडलं असतं का? पार्वतीची भक्त आहेस तू. आजवर तिची प्रार्थना करत आली आहे. हो ना? हो. आजपर्यंत त्यांच्या पूजेत माझ्याकडून कधीच खंड पडला नाही. त्यांनी मला दृष्टांत देखील दिला होता. माझा होणारा पती कसा असेल याची साक्ष गुण ही त्यांनी मला सांगितली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं घडलं सुद्धा. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार कोणी शिवभक्त येईल याची कल्पना होती मला. पण हे माझे पती असतील ज्यांनी माझ्या पिताश्रींचा अपमान केला. मला उचलून इथे माझ्या इच्छेशिवाय घेऊन आले आणि मी ह्यांच्याशी विवाह कसा करू देवी? तुझा राग काही चुकीचा नाही, पण हे सगळं घडण्यामागे नक्कीच काहीतरी प्रयोजन असतं. कसलं प्रयोजन? ते सत्य काय आहे हे मी तुला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर येऊन सांगेन. तुला सत्य कळेल आणि तोवर तू इथे सुरक्षित आहेस. तुला कोणीही त्रास देणार नाही. तुझ्या अनुमतीशिवाय इथे कोणीही येणार नाही. आता तू जेवण करून घे. नाही, मला भूक नाही. असं कसं? तू माझ्याकडे आली आहे तुळजापुरात तुळजा भवानीकडे आणि इथे कधीही कोणीही उपाशी राहणार नाही. अरे काय करताय? थांबा. हां कसं देवा, तुम्ही आमचं देव आहेस का? देवा? अहो, तुमची सेवा करायचं भाग्य आम्हाला मिळतंय. जरा मिळत की भाग्य आम्हाला. मी जरी इथून गेलो असलो तरी तुमची भक्ती, तुमची हाक माझ्यापर्यंत पोहोचत होतीच. कुठं गेला वताजी? असं काय बोलतोय? देव, तिकडे नाग लोकांमध्ये नव्हतं का गेलं? त्या जोगेश्वरीसनी आणायला. हा होय 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 होय, बरं ते काम झालं ना आता? हो. नाही म्हणजे कसं आणलं जे तुम्ही त्यासनी? काय काय झालं होत तिथं सांग की आम्हासनी. आता ते मी काशीनगरीत परत गेल्यावर महादेव आणि माता पार्वती यांना जेव्हा सांगेन तेव्हाच तुम्ही पण ऐका. एकदाच सगळ्यांना सांगेन. होय, परदेवा एक विचारायचं होतं आम्हाला. आपण आपल्या गावी कवा जाणार देवा? नाग लोकातून काशीनगरीकडे जाताना जोगेश्वरीला घेऊन इकडे ये असा आदेश मला भवानी मातेने दिला होता. इथे भवानी मातेची आणि जोगेश्वरीची भेट आता झाली आहे, त्यामुळे आता आपण काशीनगरीकडे जायला लवकरच निघू.
अहो कवा धरण मी हाच विचार करत होतो की तुम्ही कवा येणार आहे इकडं आणि आमसनी तिकडं कवा जायला मिळणार आहे. देवा घरच्यांची आपल्या गावची समध्यांची लई आठवण येते बघा. महादेव आणि मातेला भेटण्याची ओढ मला सुद्धा लागली. भवानी मातेला सांगून आपण उद्या पहाटेच निघू जाईल. देवा हे सगळं घडण्यामागे नक्कीच काहीतरी प्रयोजन आहे. ते सत्य काय आहे हे मी तुला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर येऊन सांगते. हे पार्वती देवी, तुम्ही माझ्या आराध्य आहात. या आधी तुम्ही माझी प्रार्थना ऐकून मला दर्शनही दिले. तुम्ही मला सांगितलं की माझ्या होणाऱ्या पतीची आणि माझी भेट होईल, ती झाली सुद्धा. पण देवी, माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. भवानी देवींनी मला ब्राह्म मुहूर्तावर सत्य काय आहे हे सांगायचं ठरवलं. मी सुद्धा ते जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेच. पण ह्या सगळ्यात तुम्ही मला दर्शन का नाही देत आहात देवी? मला ओढ लागली आहे तुमच्या दर्शनाची. देवी देवी, मला दर्शन द्या, मला दर्शन द्या देवी. कसल्या विचारात आहात स्वामी? पार्वती, तुझा भवानीने जोगेश्वरीला ब्राह्म मुहूर्तानंतर सगळं सांगणार आहे असं सांगितलं. पण खरं तर तिने जोगेश्वरीला आत्ताच सगळं सांगायला हवं होत. तुम्हाला असं का वाटतंय? आधीच तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, अजून तिच्या मनात शंका नको आहे. तिचं मन शांत झालं. पण मला नाही वाटत स्वामी, जोगेश्वरीला ठाऊक नाहीये की ती सुद्धा आदिशक्तीचा अंश आहे. आणि या सगळ्या दरम्यान कदाचित तिला सत्य काय आहे, तिला इथे का आणलंय? भैरवा आणि तिचा विवाह करायचा आपणच ठरवलंय, या सगळ्या गोष्टी आपोआप कळतील सुद्धा. आणि असं घडलं नाही तर? तर मात्र आपल्यालाच त्यांना हे सांगायला हवं. पार्वती, तू जोगेश्वरीला दृष्टांत दिला, तिचा भावी पती कोण असेल ह्याच्याबद्दल सांगितलं. पण भैरव, त्याला हे सगळं का सुरू आहे ह्याची काहीच कल्पना नाही. आज ना उद्या त्याला सुद्धा हे समजेलच. त्याला समजावणं वाटतंय तितकं सोपं नसणार आहे पार्वती. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.